नूतन विद्या मंदिर शिक्षण संस्था परभणी संचलित कैलासवासी रावसाहेब जामकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय परभणी स्टैंडर्ड 5 मैथमेटिक्स ब्रिज कोर्स प्रेजेंटेड बाय मिस्टर संतोष वाघमारे। राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र मैथमेटिक्स ब्रिज कोर्स गणित सेतु अभ्यासक्रम वीडियो निर्मिती श्री संतोष यादवराव वाघमारे सहशिक्षक कैलासवासी रावसाहेब जामकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जिंतूर रोड परभणी स्टैंडर्ड 5 डे सेकंड यूनिट ज्योमेट्रिकल फिगर सब यूनिट सर्कल। ब्रिज कोर्स या उपक्रमावर आधारित नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व बेल आयकॉन या बटणावर क्लिक करा। इन टुडेज पार्ट वी विल स्टडी द फॉलोइंग कंटेंट्स। आजच्या भागामध्ये आपण खालील घटकांचा अभ्यास करणार आहोत। सेंटर वर्तुळ केंद्र रेडियस त्रिज्या चॉर्ड जीवा डायमीटर व्यास वन सेंटर वर्तुळ केंद्र। टेक अ पॉइंट इन द मिडल ऑफ द पेपर। कागदाच्या मध्यावर एक बिंदू घ्या। कीप द स्टील एंड ऑफ द कंपास फिक्स्ड ऍट द पॉइंट टेकन। कंपासचे ओलावी टोक घेतलेल्या बिंदूवर स्थिर ठेवा। ड्रॉ अ सर्कल बाय टर्निंग द टीप ऑफ द पेन्सिल। पेन्सिलचे टोक फिरवून वर्तुळ काढा। डॉट द स्टील एंड ऑफ द कंपास कंपासचे पोलादी टोक घेतलेला बिंदू टिपक्याने दाखवा। दिस पॉइंट इज द सेंटर ऑफ द सर्कल। हा बिंदू म्हणजे वर्तुळाचा केंद्रबिंदू किंवा वर्तुळ मध्य आहे। नेम द सेंटर ऑफ द सर्कल ऍज ओ। वर्तुळाच्या मध्यबिंदूला म्हणजे वर्तुळ केंद्राला ओ हे नाव द्या। वी कॅन नेम द सर्कल सेंटर एनी ऑफ ए टू झड। आपण वर्तुळ केंद्राला ए पासून झड पर्यंत यापैकी कोणतेही नाव देऊ शकतो। बट इफ यू आर गिवन अ स्पेसिफिक नेम परंतु तुम्हाला जर विशिष्ट नाव दिलेले असेल फॉर एक्झाम्पल ड्रू अ सर्कल विथ सेंटर पी। जसे की पी केंद्र असलेले वर्तुळ काढा। ऍट दॅट टाइम अशा वेळी द सेम नेम शुड बी गिवन टू द सर्कल सेंटर। जे नाव दिलेले असेल तेच नाव वर्तुळ केंद्राला द्यावे। टू रेडियस त्रिज्या। टेक द पॉइंट यम एनीवेअर ऑन द सर्कल यू ड्रू। आपण काढलेल्या वर्तुळावर कोठेही यम हा बिंदू घ्या। नाउ ड्रॉ अ लाइन फ्रॉम सेंटर ओ टू यम। आता वर्तुळ केंद्र ओ पासून यम पर्यंत एक रेषा काढा। द लाइन ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल ओ टू एम इज द रेडियस ऑफ द सर्कल। वर्तुळ केंद्र ओ पासून यम पर्यंत काढलेली ही रेषा म्हणजे वर्तुळाची त्रिज्या आहे।
इट इज रीड एज रेडियस ओएम याचे वाचन त्रिज्या ओएम असे करतात. नाउ लुक एट दिस सर्कल. आता हा वर्तुळ पहा. नेम ऑफ द सेंटर इन दिस सर्कल यामधील वर्तुळ केंद्राचे नाव सांगा. इन दिस सर्कल ए इज द सेंटर ऑफ द सर्कल. या वर्तुळामध्ये ए हे वर्तुळ केंद्र आहे. व्हाट इज द रेडियस ऑफ दिस सर्कल. या वर्तुळामधील त्रिज्या कोणती. इन दिस सर्कल ए बी इज द रेडियस. या वर्तुळामध्ये ए बी ही त्रिज्या आहे. नाउ लुक ऐट अनादर सर्कल. आता आणखी एक हा वर्तुळ पहा. द सेंटर पॉइंट ऑफ दिस सर्कल इज यस. या वर्तुळ केंद्राचा केंद्रबिंदू यस हा आहे. नाउ टी इज अ पॉइंट ऑन द सर्कल. आता वर्तुळावर टी हा एक बिंदू आहे. एंड आणि के इज अ पॉइंट. के हा एक बिंदू आहे. वी कनेक्ट दीज टू पॉइंट विथ वन लाइन. या दोन्ही बिंदूंना आपण एका रेषेने जोडले. दिस लाइन इज द चॉर्ड ऑफ दिस सर्कल. ही रेषा म्हणजे या वर्तुळाची जीवा होय. फोर्थ डायमीटर व्यास. नाउ लुक ऐट द डायग्राम ऑफ दिस सर्कल. आता ही वर्तुळाची आकृती पहा. इन दिस सर्कल बी इज द सेंटर ऑफ द सर्कल. या वर्तुळामध्ये बी हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. ड्रॉ अ चार्ट पासिंग थ्रू सेंटर बी ऑफ द सर्कल बी. वर्तुळाच्या बी या केंद्रामधून जाणारी जीवा काढा. नेम देम ई एंड क्यू. त्यांना ई व क्यू अशी नावे द्या. द चॉर्ड ई क्यू पासिंग थ्रू द सेंटर पॉइंट ऑफ दिस सर्कल इज द डायमीटर ऑफ दिस सर्कल. या वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जाणारी ई क्यू ही जीवा म्हणजे या वर्तुळाचा व्यास आहे. राइट द सेंटर डायमीटर रेडियस चॉर्ड द लाइन शोन बाय द एरो इन द बॉक्स. नंबर वन विच पार्ट शो दिस एरो इन द सर्कल. हा बाण वर्तुळातील कोणता भाग दर्शवतो. दिस एरो शोज सेंटर. हा बाण केंद्रबिंदू दर्शवतो. सो राइट इन दिस बॉक्स सेंटर. म्हणून चौकटीमध्ये सेंटर असे लिहा. नंबर टू विच पार्ट शोज दिस एरो इन दिस सर्कल. हा बाण वर्तुळातील कोणता भाग दर्शवतो. दिस एरो शोज रेडियस. हा बाण त्रिज्या दर्शवतो. सो राइट इन दिस बॉक्स रेडियस. म्हणून चौकटीमध्ये रेडियस असे लिहा. नंबर थ्री विच पार्ट शोज दिस एरो इन दिस सर्कल. हा बाण वर्तुळातील कोणता भाग दर्शवतो. दिस एरो शोज चॉर्ड. हा बाण जीवा दर्शवतो. सो राइट इन दिस बॉक्स चॉर्ड. म्हणून चौकटीमध्ये चॉर्ड असे लिहा. नंबर फोर विच पार्ट शोज दिस एरो इन दिस सर्कल. हा बाण
वर्तुळातील कोणता भाग दर्शवतो? दिस एरो शोज डायमीटर, हा बाण व्यास दर्शवतो. सो राइट इन दिस बॉक्स डायमीटर, म्हणून चौकटीमध्ये डायमीटर असे लिहा. लुक ऍट द नेम्स ऑफ द पार्ट्स ऑफ द गिवन सर्कल अँड राइट देम इन द बॉक्स. दिलेल्या वर्तुळाच्या भागांची नावे पहा आणि चौकटीत लिहा. रेडियस त्रिज्या पीई, चार्ट जीवा बीसी, डायमीटर व्यास एडी, सेंटर केंद्रबिंदू ई. इफ बी इज द सेंटर ऑफ द गिवन सर्कल, हाउ मेनी रेडी आर शोन इन द सर्कल? काउंट इट, मोजा. वन टू थ्री फोर, देर आर फोर रेडी इन दिस सर्कल. येथे या वर्तुळात चार त्रिज्या आहेत.